तर छत्तीसगडमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निकालाची उत्कंठा लागली आहे. छत्तीसगडचा महापोल देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. चाणक्याच्या सर्वेप्रमाणे एक्झिट पोलप्रमाणे भाजपला इथे 49 ते 65 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 25 ते 41 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. सीओटरच्या सर्वेप्रमाणे छत्तीसगडमध्ये भाजपला 36 ते 48 जागा, तर काँग्रेसला 41 ते 53 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. एक्सिसच्या एक्झिट पोलनुसार भाजप 36 ते 46 जागा, तर काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला. तर एक्सिसच्या अंदाजाप्रमाणे इतर पक्षाला 1 ते 5 जागा मिळतील असाही अंदाज वर्तवण्यात आला. रिपब्लिकच्या अंदाजानुसार भाजपला 34 ते 42 जागा छत्तीसगडमध्ये मिळतील, तर काँग्रेसला 44 ते 52 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. तर टाइम्स नाऊच्या सर्वेनुसार भाजप 26 ते 30 तर काँग्रेस 34 ते 36 जागा मिळतील असा अंदाज आता वर्तवण्यात. छत्तीसगडमध्ये ही निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, निकालाची उत्कंठा लागलेली आहे, त्यातच आता लोकशाहीच्या महापोलप्रमाणे आपण एक्झिट पोलचे अपडेट्स पाहतोय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.